कोल्हापुरी सास तुम्ही बघितलात, वज्रटीत महालक्ष्मीच्या गळ्यात आहे ही एक दाणी, जोधळेमणी गुंड शेतकऱ्यांचा आवडता दागिना ही हा दागिना आनंदीबाई जोशींच्या गळ्यात आपण बघू शकतो, चिंचपेटी हा पेशवेकालीन दागिना, सोन्याची नथ आम्ही मोठी इन्व्हेंट केली, बुगडी नक्षीमणी कुडी ही ऍब्सोल्युटली लोक आवडता दागिना, शिंदेशाही थोडे वन ऑफ माय फेवरेट, गहू तोडे पैलू पाटली 24 कॅरेट मध्ये बनता जीनस, तोडबंद सटेलिंग बाजूबंद गजरी पैसे घातले जातात, जोडव्या मासोळ्या ही सिल्वर ज्वेलरी आहे, मोर काटा, अजून बरेचसे असे जीनस आहेत जे इथे नाही आहेत. या महिन्याच्या अखेरीस आम्ही पुढची फेज पण लॉन्च करतो, त्याच्यामध्ये बकुळी हार, कजरी हार, अष्टपैलू कंठी, मोहरमाळ, पुतळी हार, कंबरकट्टा असे बरेच दागिने येत आहेत. हे सगळे दागिने बघून पुरुषांनी अजिबात नाराज होऊ नये. या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी अजून एक अनाउन्समेंट करते की पुरुषांसाठीच्या दागिन्यांची श्रृंखला आम्ही लवकरच बाजारात आणत आहोत. माझ्या पंचवांचं नाव होतं बळीबा. जसं हे तुळजा म्हाळसा सोनसळ आहे, त्या श्रृंखलेचं नाव असेल शिवबा बळीबा रायबा. त्याचबरोबर माझ्या दोन भाचे आहेत, माझी इच्छा आहे की त्यांनी सुद्धा मराठी पारंपरिक दागिनेच घातले पाहिजेत, त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा मला काहीतरी बाजारात आणायचं आहे. त्याचबरोबर राजघराणी आहेत, काही जहागीर आहेत, काही ज्यांनी आपले सगळे दागिने जुने लॉकरमध्ये बंद करून ठेवले, जे फक्त तेच वापरतात, त्यांना भेटी देऊन त्यांचे सगळे दागिने आणून त्याचे रेप्लिकाज बनवून तुमच्यापर्यंत आणायचा आमचा मानस आहे. तुळजा भवानी आणि महादेव त्याला यश देऊ. सरते शेवटी हे सांगू इच्छिते, प्राजक्तराज डॉट इन या वेबसाईटवर आम्ही अवेलेबल आहोत, फेसबुक इन्स्टा या सगळ्या गोष्टींवर देखील आहोत, तिथे तुम्ही कनेक्ट करू शकता. सगळ्यात महत्वाचं आम्ही ऑनलाईन आत्ता अवेलेबल आहोत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आम्हाला याचं एक्झिबिशन करायचं आहे. सगळ्यांपर्यंत हे दागिने ऍटलीस्ट दाखवायचे तरी आहेत. याचा मूळ, या सगळ्याचं मूळ हेच आहे की मराठी माणसांना मराठी दागिन्यांविषयी साक्षर करणं, त्याचा प्रचार प्रसार करणं, त्यांच्या खिशाला परवडतील अशा रकमेमध्ये त्यांना ते उपलब्ध करून देणं ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. आता जबाबदारी तुमची आहे याला उत्तम प्रतिसाद देण्याची, ज्याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे सोन्यामध्ये पण दागिने आहेत, चांदीमध्ये पण आहेत आणि इमिटेशनमध्ये पण आहे, जे रेंजमध्ये आहेत, तर कुठलंही कारण आणि सबबी देऊ नका. मराठी सणासमारंभांना, लग्नांना, कार्यक्रमांना मराठी पोशाखावर मराठी दागिनाच दिसायला हवा. खूप धन्यवाद, आज तुम्ही सगळ्याजण इथे आलात, इस्पेशली हे दोन माझे महत्वाचे पाहुणे. त्यांच्या परिसर स्पर्शानं आज ह्याचं उद्घाटन झालंय, त्यांचा परिसर स्पर्श झालाय प्राजक्त राजला, तर मराठी जनांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडं लांबलं भाषण म्हणतं.